मित्रांनो, मी अविनाश तिरमले आणि पुन्हा एकदा एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फ्री टॅबलेट योजनेसाठी महाज्योती मार्फत काही दिवसांपूर्वी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले होते आणि त्याचा सुद्धा आपला व्हिडिओ आलेला होता. तर फ्री टॅबलेट योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना खूप मुलांनी चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, काही जणांनी डॉक्युमेंटच अपलोड केलेले नाहीत, तर काही जणांनी फॉर्म चुकवलेला आहे. आणि ज्यांचे फॉर्म चुकलेले आहेत अशा सर्वांची महाज्योतीने एक लिस्ट जारी केलेली आहे आणि या लिस्टमध्ये ज्या मुलांचं नाव आहे तर यांना 26 सप्टेंबर 2023 पर्यंत त्यांचा फॉर्म एडिट करायला सांगितलेला आहे. आणि जर का तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला फ्री टॅबलेट योजनेचा इथे लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही या यादीत नाव कसं चेक करायचं, यादी तुम्हाला कुठे मिळेल आणि तुमचा हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने एडिट करायचा आणि या फ्री टॅबलेट योजनेचा लाभ तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता याची ए टू झेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण असेच माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, इथे पाहू शकता आपण महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटवरती इथे आलो आहोत आणि या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तर देऊनच देणार आहे. तुम्ही स्वतः गुगलमध्ये महाज्योती .org.in असं सर्च करून या वेबसाईटवरती येऊ शकता. तर वेबसाईटवरती आल्यानंतर मोबाईलमध्ये तुम्हाला मेनू बार दिसेल आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा नोटीस बोर्ड नावाचा पर्याय दिसेल, याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि येथे महाज्योती मार्फत येणाऱ्या नवनवीन अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळून जातील. आणि येथे पाहू शकता 21 तारखेला अपडेट आलेली आहे, JEE नीट MHT CET 2023 त्रुटी पूर्तता करण्यासाठी परिपत्रक, तर येथे क्लिक हियर याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे पाहू शकता त्रुटी पूर्तता केल्यानंतर विद्यार्थ्यांचे कागदपत्र पडताळणी करून पात्र किंवा अपात्र ठरवले जाईल, लक्षात ठेवा. तर येथे परिपत्रक जारी केलेलं आहे, परिपत्रकामध्ये काय माहिती दिलेली आहे आधी ती पाहून घेऊ आपण. तर येथे पाहू शकता महाज्योती यांच्या संस्थेद्वारे JEE नीट MHT CET 2023 परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. मी तुम्हाला आधीच बोललो आणि त्यानुसार अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जात असलेल्या त्रुटींची पूर्तता 26 सप्टेंबर 2023 म्हणजे 26/9/2023 पर्यंत करून घ्यावी. यानंतर जर का तुम्ही त्रुटींची पूर्तता केली तर तुमचा अर्ज येथे स्वीकारला जाणार नाही, याबद्दल माहिती मी तुम्हाला आधी पण दिलेली आहे. त्यानंतर येथे बॅक यायचं आहे आणि येथे लिस्ट दिलेली आहे, ते पाहू शकता लिस्ट, याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. आणि ही लिस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा देऊन देणार आहे. तर या लिस्टमध्ये येथे बघा रजिस्ट्रेशन नंबर दिलेले आहेत, नावसुद्धा दिलेलं आहे आणि ती मार्क दिलेला आहे. तर येथे तुमचा फॉर्म काय कारणास्तव येथे त्रुटीमध्ये टाकण्यात आलेला आहे या लिस्टमध्ये ते दिलेलं आहे. तर येथे रजिस्ट्रेशन नंबर आणि नाव आणि येथे पाहू शकता 10वी गुणपत्रक स्पष्ट अपलोड केलेले नाहीत. तर अशा पद्धतीची ही माहिती दिलेली आहे. तुमच्या फॉर्ममध्ये कुठे त्रुटी आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला येथे अपलोड करून घ्यायचं आहे. आता येथे तुमचं नाव तुम्ही शोधू शकता किंवा रजिस्ट्रेशन नंबर येथे वरती बघा तुम्हाला सुद्धा मोबाईलमध्ये सर्च बार दिसेल, येथे तुम्ही तुमचं नाव टाईप करा किंवा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाईप करा आणि तो येथे मॅच झाल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की तुमचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे की नाही. जर का यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला येथे तुमचा फॉर्म एडिट करायचा आहे. या यादीमध्ये जर का नाव नसेल तर तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही, लक्षात ठेवा. तर मी असं समजतो की एखाद्या विद्यार्थ्याचं नाव या यादीमध्ये आहे आणि जर का यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि येथे बघा अपडेट लिंक नावाचा पर्याय आहे, याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण फॉर्म भरला होता मोबाईलमधून सेम त्याच पद्धतीने येथे तुमचा मोबाईल नंबर टाकून सबमिट करायचं आहे. त्याच्यावरती OTP येईल, तो OTP टाकायचा आहे आणि पुढची प्रोसेस तुम्ही करून घ्यायची आहे. सेम ज्या पद्धतीने आपण अर्ज केलेला होता, फॉर्म भरलेला होता, सेम त्याच पद्धतीने फॉर्म तुम्हाला एडिट करायचा आहे. आणि तुम्हाला जर का फॉर्म आपण कसा भरलेला होता तो व्हिडिओ पाहिजे असेल तर त्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तो व्हिडिओ देऊन देणार आहे. एकदा तो व्हिडिओ पाहून घ्या आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने येथे अपडेट करू शकता आणि सबमिट करू शकता. तर ही होती मित्रांनो या
फ्री टॅब्लेट योजनेबद्दलची माहिती। तर फ्री टॅब्लेट योजनेमार्फत हे फ्री टॅब्लेट तुम्हाला कधी मिळेल याबद्दलचा का तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्स करा, जास्तीत जास्त कमेंट्स येतील तर मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ नक्की घेऊन येऊ। तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पुढे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांचा फॉर्म चुकला असेल तर ते येथे फॉर्म एडिट करून घेतील, अपडेट करून घेतील। आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।